पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कोल्हापूर शहराला डेंग्यूचा विळखा पडलाय. शहरातल्या अनेक भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोल्हापुरातील जवाहरनगर भागात अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. या भागात स्वच्छतेची बोंब आहे. तुंबलेल्या गटारी, घाणीचं साम्राज्य आणि त्यावर वाढणारे मच्छर यामुळे नागरिक त्रस्त झालेत. पालिकेने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक करतात. महानगरपालिका काय स्वच्छ करत नाही, येत पण नाही ते लोक बघायला. चार वेळा आम्ही जाऊन सांगून येतो, आम्ही तुमचा सर्व्हे केला म्हणून येतात ते लोक. आणि आमच्याच घरात डेंगू घावला म्हणून आम्हालाच ओरडून जातात, करून जातात, तुम्ही हे करा ते करा. त्यांचं काम आहे, त्यांनी येऊन दारातनी फवारणी मारावं करा, घराघरातनी फवारणी मारावं. मुंबई सिटीमध्ये पण बघितलं, तुम्ही 10x10 खोल्या जरी असल्या तिथं घराघरातनीच मारतात सगळे फवारण्या. इथं काही जरा काही पण स्वच्छता करत नाही. डेंग्यू रोगावर मात करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचं काम सुरू असल्याची माहिती उपमहापौरांनी दिली आहे. यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणाही सज्ज असल्याचं ते म्हणाले. तर शहरातील अनेक भागात प्रभागनिहाय कर्मचारी नेमून घरटी साचलेल्या पाण्याची पाहणी करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. घरोघरी जाऊन ड्रम आणि बाकीचे फेमिपॉस औषधं मारणी, धूर फवारणी आणि बाकीच्या उपाययोजना केलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी अळ्या सापडल्या त्या अळ्या डिस्ट्रॉय करायचं काम चालू आहे. आणि महानगरपालिकेने युद्धपातळीवर तयारी केलेली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेत कुठला रुग्ण आढळला असेल तर सावित्रीबाई फुले हॉस्पिटल सज्ज आहे. आणि त्याही तिथेही काही रुग्ण आम्ही ॲडमिट करून घेतलेले आहेत. आणि त्यांना विनामोबदला आम्ही त्यांना बरे करून द्यायची ग्वाही देत आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण शहरामध्ये रॅपिड सर्वे घेऊन वस्तुस्थिती काय आहे याबाबत निरीक्षण करण्यात आलेलं आहे. आणि त्याबरोबरच आता क्रॅश मोहिमी संपूर्ण शहरभर आज दिनांक 20 सलग आठवडाभर राबवण्यात येत आहे. मात्र केवळ पालिका किंवा प्रशासकीय यंत्रणेवर विसंबून न राहता नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून डेंग्यू सारख्या आजारावर सहज नियंत्रण मिळवता येईल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.